आणि मीडियाशी बोलतानाही आपण सातत्याने ही गोष्ट बघतो की मीडियासाठी आपण रिॲक्टिव्ह असतो. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं आग्रह कशाला? आपण काय मागता घेतलं काय 24 तास त्यांचं चॅनल चालवायचं? चालवायची स्टोरी चालव. आणि अनेक वेळा मला असं वाटतं की प्रलोभन आणि धाक, मला वाटतं हरी नरकेंच्या भाषणात त्याचा उल्लेख आला की आजचा मीडिया किंवा कालच्याही काही भाषणांमध्ये आलं की मीडिया आजकाल फार किंवा एखादं वर्तमानपत्र ज्याचा एडिटरसाठी तुम्ही वाचता का, जो जुना काळ होऊन गेला जिथे तळवळकरांसारखे खूप मोठे नेते होऊन गेले आणि राजकारण्यांचं आणि मीडियाचं एक खूप वेगळं नातं असतं. याचं कारण असं की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होऊ शकतो अनेक वेळा. आपले संबंध हे त्यांच्याशी चांगले असलेच पाहिजेत, त्यांनीही आपल्यावर टीका केली पाहिजे आणि वेळ प्रसंगी आपण पण फार काही त्यांच्यासाठी काय करावं असा आग्रह का, त्यांनी त्यांचं काम करावं आपण आपलं काम करावं. म्हणजे आदरणीय पवारसाहेबांची आणि गोविंदराव तळवळकरांची मैत्री ही उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे, पण अनेक वेळा त्याच गोविंदराव तळवळकरांनी प्रचंड टीका ही पवारसाहेबांवर केलेली आहे हेही उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. ज्यामुळे राजकारण आणि मीडिया याचं नातं हे डायलॉगचं असावं, पण त्याच्यात प्रलोभन आणि धाक हा नसून असू नये. आणि आजकाल असं अनेक वेळा वाटतं की प्रलोभन आणि धाक या गोष्टी कुठेतरी मीडिया आणि आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याबद्दल सातत्याने येत आहेत असं मला वाचनात आलं आहे. आजच माझ्याकडे एक बातमी आली आहे, आता खरी खोटी मला माहिती नाही, की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक जेवण ठेवलं होतं आणि ते जेवण ठेवलं होतं तिथे त्यांनी 150 पत्रकार बोलवले. पत्रकारांना त्यांनी काही गिफ्ट दिलं. आता इथे काहीतरी अमाऊंट आहे मी नाही, मी जे मी नेहमी जेव्हा बोलते तेव्हा कागदपत्र आहे कोडते, कारण का माझी क्रेडिबिलिटी ॲट स्टेक असते. मी उगाच काहीतरी खोटा नाटा आरोप करून नंतर पुढच्या वेळेस तुम्ही म्हणाल सुप्रिया सुळे काही खोटे आरोप करतात, मला त्या कॅटेगरीत नाही पडायचं आहे. त्याच्यामुळे इथे ह्या कागदाप्रमाणे जवळपास 50,000 रुपयाचे कूपन्स आणि जेवण आणि असं बरंच काय काय झालं. आता खरं खोटं मला माहिती नाही, त्याचं स्पष्टीकरण कुणाकडून आलेलं नाही. त्याच्यामुळे धनुभाऊ म्हणत होते तसं त्या 50 खोक्यांसारखं व्हायला लागलं आहे. 50 खोक्यांचा आरोप कोणीतरी केला, त्याच्यावर कोणी म्हणलंच नाही की आम्ही घेतले नाहीत. एक जण आजपर्यंत म्हणला नाही की आम्ही घेतले नाहीत. मला कोण म्हणलं असेल सुप्रिया सुळे तुम्ही पक्का केलं तर मी तर नोटीस पाठवेन की आशिष देशमुख नोटीस तयार करा आणि पाठवा, मी कुणाचे 50 खोके नाही घेतलेले बाबा. आणि वर एक मंत्री असं म्हणाले की तुम्हाला 50 खोके हवे आहेत का, तर तुम्ही घेतले असाल तरच म्हणाल ना तुम्हाला पण हवं आहे का. म्हणजे आज मी दर्शनाला गेले तर दुसरं कोणाला विचारलं तू दर्शनाला जाऊन आला का, तो म्हणलं तुला जायचं आहे मी सोय करतो तोपर्यंत ठीक आहे, पण तुम्हाला पण पाहिजेत का 50 खोके. म्हणजे इस्टॅब्लिश झालं, आज गावागावांमध्ये गेला तर लोकांना वाटतं की हो या लोकांनी 50 खोके घेतलेले. एकाने 39 घेतले असतील, 51 घेतले असतील, मला नाही माहिती, पण ते कोणी नाही म्हणत नाही आहेत. तर कोणी किती घेतलं आपल्याला कसा हिशोब, आपल्याला त्या रस्त्याने जायचंच नाही त्याच्यामुळे कशाला आपल्याला वरायचं कोणी किती घेतले. पण एक गोष्ट खरी आहे की ह्याच्यात फक्त एकच वर्तमानपत्र आहे ज्यांनी त्याला नोटीस पाठवली आहे ह्या बातमीला, ते म्हणजे लोकसत्ता. दुसऱ्या कुठल्याही वर्तमानपत्रात तिथे जे उपस्थित होते त्यांनी डिनाय केलेलं नाही की हो आम्ही जेवणाला गेलो, हो आम्ही काहीतरी 50,000 का किती रुपयाचा. आणि त्याच्यात राष्ट्रवादीचाही उल्लेख आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस एका काळी काही लोकांना घरी गिफ्ट द्यायची असं ते म्हणत आहेत. आणि बाळासाहेब थोरातांचाही उल्लेख आहे की बाळासाहेबही गिफ्ट द्यायचे असं ह्या स्टोरीमध्ये आहे. आता खरं खोटं मला माहिती नाही, पण ते त्यांचं म्हणणं की ते गिफ्ट प्रेमाने घरी जायची हे त्यांनी बोलवलं, सगळ्या पत्रकारांना लाईनीतून उभं केलं, लाईनीतून त्यांना गिफ्ट दिलं आणि त्यांना घरी गेले. आणि आजपर्यंत एक वर्तमानपत्र सोडलं तर कुठल्याही वर्तमानपत्रांनी ही स्टोरी डिनाय केली नाही अशी ही स्टोरी आहे, आणि तीच मी तुम्हाला वाचून दाखवते. आणि त्याच्यामुळे खरंच प्रलोभन धाक याचा विचार. आता धाकाचं उदाहरण मी तुम्हाला देते. सुप्रीम कोर्टाने केरळातलं एक जर्नलिस्ट आहे सिदीक कपन म्हणून. आता सिदीक कपन कोण माणूस काय आपल्याला माहिती नाही, आणि आपण कोणाची गॅरंटी कशी देणार. आपल्याबरोबर ज्यांच्याबरोबर राजेश भैया तुम्ही रोज खात पीत सरकार चालवत होता ते तुमच्या दादा आणि जयंतरावांबरोबर लंच केलं, 2 तास त्या दादाबरोबर बसले आणि उठले आणि जे गेले ते डायरेक्ट सुरतलाच गेले, त्याच्यामुळे कोणाची गॅरंटी घ्यायचे दिवसच राहिले नाही आता. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सिदीक कपन नावाचे ग्रस्त आहेत, त्यांना अटक झाली. ते UPला चालले होते. UPला चालले असताना त्यांना अरेस्ट झाली. ते पत्रकार आहेत,
आणि ते काहीतरी चुकीचं काम करतात असं म्हणून त्यांना अरेस्ट झाली. ते कोर्टात गेले, कोर्टात केस जिंकले, कोर्टात केस जिंकले असले तरी त्यांना बेल मिळाली नाही. तर सुप्रीम कोर्टाने विचारलं की या हे जर जर्नलिस्ट आहेत तर त्यांना का बेल मिळत नाही आहे, याचं उत्तर कोणालाच नाही. उत्तर प्रदेशच्या सरकारने त्याला काही उत्तर दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हा प्रलोभन द्यायचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आहे आणि धाक दाखवायचं एक उदाहरण दाखवाय. तर अशीच जर या देशात परिस्थिती राहिली तर पुढच्या देशासाठी आपली लढाई ही मला असं वाटतं जास्त जोराने आपण केली पाहिजे.